आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत। या मंचावरती महाराष्ट्राच्या राज्यातल्या कृती समितीचे कामगार कर्मचारी कृती समितीचे नेते कॉम्रेड विवेक पांटेरो, त्याचप्रमाणे या कृती समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणारे कॉम्रेड एम ए पाटील, आशा गटप्रवर्तक कृती समितीचे सर्व नेते आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अल्प कालावधीमध्ये हाक दिल्यावरती आपण उपस्थित असलेल्या सर्व आशा गटप्रवर्तकांचं या ठिकाणी महाराष्ट्राच्या कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने व त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने सर्व आशा गट प्रवर्तकांचं या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना लाल सलाम करतो आणि आपण एकजूट दाखवून या संघर्षाला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन करतो। भगिनींनो, आपल्याला हा संप आपल्याला जाणीवपूर्वक करण्याची इच्छा नव्हते। आपण महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मोठा संप करून आपल्या एकजुटीच्या जीवावर आपण तीन महत्त्वाचे निर्णय या राज्य सरकारला घ्यायला भाग पाडलं होतं। या संपामध्ये गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाचा मोबदला वाट, आशाताईंना 7,000 रुपये मोबदला वाट, त्याचप्रमाणे दीपावलीला भाऊबीज भेट 2,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा बाबत केंद्र सरकारला प्रस्ताव द्यायला आपण भाग पाडलो होतो आणि त्यानंतर आपण संप मागे घेतला होता। हा संप मागे घेत असताना केंद्र सरकारला गट प्रवर्तकांचा प्रस्ताव हा पाठवलेला आहे। भगिनींनो, आपल्या भगिनी म्हणतात की जी आर घेतल्याशिवाय संप मागे घ्यायला नको होता। आपण पाहताय जी आर आपण कसा निघतो याविषयी आपल्या सर्व संघटनांनी आपल्याला सांगितलेले। काल परवा हजारोंच्या लाखोच्या संख्येने जे आंदोलन झालं मराठा समाजाचं, नरंगे पाटलांचं, ते पण म्हणत होते की जी आर घेतल्याशिवाय परत जाणार नाहीत, पण सरकारने अध्यादेशाची नोटीस काढली आणि 16 तारखेनंतर जी आर निघणार आहे। कारण ही एक प्रक्रिया असते भगिनींनो, ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, ही समजून घेण्याची गरज आहे। परंतु आपल्या भगिनी सरकारला वरती राग व्यक्त करण्याच्या ऐवजी त्या संघटनांच्या नेत्यांवरती राग व्यक्त करतात, हे मात्र योग्य नाही, आपण समजून घ्या। आपण एकत्र लढलो, एकत्र जिंकलोत, सरकारने 2 महिने उलटल्यावर सुद्धा शासन निर्णय काढलेला नाही। या सरकारला जाब विचारायला 12 जानेवारी पासून आपण रस्त्यावरती आहात, तरी सरकार आपल्याला ज्या पद्धतीने जी आर पाहिजे तो काढण्याची प्रक्रिया पूर्ण करत नाही। या महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 जिल्ह्यामध्ये आयकरच्या वतीने जनजागरण यात्रा निघाली, 1 लाखाचा मोर्चा नागपूरमध्ये काढला। आतापर्यंत 4 मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलोय आणि कृती समिती आणि आपले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातला असा एकही मंत्री नाही की त्याला भेटायचं राहून गेलंय। ते सर्व करून सुद्धा जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते आहे आणि जी गोष्ट तुमच्यापर्यंत आपल्या सर्व संघटनांनी पोहोचवलेली आहे की आपला विषय कुठं आहे, कॅबिनेटच्या मीटिंगवरती आहे, आपला विषय कुठं आहे तर कार्यक्रम पत्रिका तयार झाली आहे, गट प्रवर्तकांना आशांना मोबदला वाढ आणि त्याचप्रमाणे दीपावलीच्या भाऊबीज भेटचा प्रस्ताव हा 7 नंबर आणि 9 नंबर विषयावरती कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तयार आहे। परंतु परिस्थिती काय, मागच्या बुधवारी मुख्यमंत्री शेती करायला गेले होते, पाहिलं की नाही तुम्ही? आपल्याला आशा होती की गेल्या बुधवारी
शासन निर्णय आपला निघेल, परंतु मुख्यमंत्री शेती करायला गेले, कॅबिनेटची मीटिंग झालेली नाही, याला जबाबदार कोण आहे? काही गटप्रवर्तक फोन करून विचारतात, संघटना जोर लावत नाही. अरे जोर लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपण इतका जोर लावला की त्या गोपनीय असलेल्या फाईलीवरती आपला नंबर किती विषयावरती आहे त्याचा सुद्धा फोटो काढून तुमच्यापर्यंत पोहोचवला. अजून काय करायचं बाकी नाही. आणि या महाराष्ट्राच्या सर्व टेन्शन मध्ये आपल्या गटप्रवर्तक अशा कृती समितीच्या नेते आमच्या आजारी पडले. साधं टेन्शन देत नाही तुम्ही व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती. प्रश्न असा आहे भगिनींनो की या देशामध्ये कष्टकऱ्यांच्या आवाजासाठी सरकारला वेळ नाही. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सिरियस घेऊन हा विषय इथं येण्याच्या आधी संपवला पाहिजे होता ते त्यांनी केलंय का? त्यांनी केलं नाही. म्हणून या सरकारचं आता करायचं काय? इतका कमी आवाजामध्ये खाली लोक होईल का त्यांचं? 288 महासूर आहेत. अशा सरकारचं करायचं काय? आता आपण निर्णय केलेला आहे की यांचं डोकं खाली करायचंय. म्हणून आज आपण ठरवणार आहोत की येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये, आज सोमवार आहे ना, काहींचा उपवास पण आहे जोरदार, महादेवाचा उपवास आहे आणि चतुर्थी पण आहे, म्हणजे गणपती बाप्पा शंकरजी महाराज हे चिरलेले आणि महारुद्र अवतार पाहिला, तर हे सरकार तुमचा उपवास जर लागला तर हे सरकार ठिकाणावर राहणार आहे ना तयारी. या सरकारला आपल्याला इशारा द्यायचा आहे, 2 दिवसामध्ये आमचा GR काढला नाही तर बुधवार नंतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन कृती समिती ठरवेल त्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरती उतरून आम्ही घरी जाणार नाही. रस्त्यावर उतरल्यावर घरी जायचं नाही, तर मुंबईला आलो की 3 तास झाले, आमची रेल्वे 4 वाजता आहे, आमची रेल्वे 5 वाजता आहे, तिकडनं फोन सुरू होतो, आपलं काय झालं, GR निघाला का? घरी बसणारे फोन करणारे जास्त आहेत ना, चांगली गोष्ट आहे, त्यांना घर सांभाळू द्या. आपण